मैं सलोनी नांदे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। शरद पवार के राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नेता शिवराज बाबा गुर्जर ने कहा कि उन्होंने अजित पवार और प्रफुल्ल पटेल को समर्थन देने का फैसला किया है। जब पार्टी विभाजित हुई तो उन्हें जिला अध्यक्ष चुना गया था। आने वाले विधानसभा चुनावों के बारे में उन्होंने कहा कि उन्हें एक मौका दिया जाना चाहिए। उन्होंने और भी क्या कहा इस मामले में, आइए जानते हैं। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित दादा शहर व ग्रामीणच्या वतीनं पदाधिकाऱ्यांच्या व कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या ज्या निवडणुका आहेत, 11 जागांसाठी ज्या म्हणजे MLC ज्या आहेत, त्यानिमित्ताने आपणही नागपुरातनं विदर्भातनं काहीतरी करायला पाहिजे अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती म्हणून आज ही प्रेस घेण्यात आलेली आहे। सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जेव्हा पक्षात दुफळी झाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये, तेव्हा सुरुवातीपासून महाराष्ट्रामध्ये पाहिलं असेल तर पहिला जिल्हा अध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती झाली, कारण की त्या पक्षातून तिकडून माझं पहिले निलंबन करण्यात आलं होतं। अजितदादा पवार व प्रफुल्ल पटेल साहेब यांच्यावर विश्वास ठेवून संपूर्ण नागपूर जिल्ह्यात नव्हे तर ह्या विदर्भात, पूर्व विदर्भात, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नागपूर असं मिळून सर्वांनी अजितदादांवर आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर विश्वास दाखवून पक्षाशी अजितदादांना साथ देण्याचं सर्वांनी ठरवलं। आणि त्या अनुषंगाने जे जुने ज्या पक्षात जे पदाधिकारी होते ते सर्व आमच्या 80% आमच्याबरोबर आले। आता माझं थोडंसं बोलणं असं आहे की माझं स्पष्ट मत आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांचं आम्ही ज्या पक्षात आहोत तर विदर्भावर आज त्यांचं दुर्लक्ष आहे। ते ह्याच्यासाठी म्हणतो मी की ज्या पद्धतीने आज आपण बघितलं नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे आणि ह्या शहरामध्ये भाजप पक्ष अतिशय तगडा पक्ष आहे, दुसरा काँग्रेसचे दिग्गज नेते ह्या नागपूर जिल्ह्यामध्ये आहे, त्यांच्या तोडीला आणि त्यांच्याबरोबर काम करायचं जर आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसला करायचं असेल तर महाराष्ट्रातले आमचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांचं सहकार्य आणि त्यांचं इथं येणं आणि आम्हाला सहकार्य करणं पदाधिकाऱ्यांना हे अनिवार्य आहे। आज आपण बघितलं असेल जेव्हापासून पक्षात विघटन झालं, दोन्ही पक्षामध्ये वेगवेगळे झाले, तेव्हापासून इथं नागपूर शहर असो किंवा वर्धा असो किंवा गडचिरोली असो आमच्या नेत्यांपैकी कोणीही इतर जास्त असं मन लावून लक्ष दिलेलं नाही। नुसतं एक दिवस येऊन एखाद्या हॉलमध्ये आपण कार्यक्रम घेऊन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून पक्ष कधी मोठा होऊ शकत नाही जोपर्यंत कार्यकर्त्यांना साथ देणार नाही। आता विषय राहिला विधान परिषदेचा, आपण बघितलं माजी आमदार, माजी खासदार त्यांनी अनेक पदं भोगलेले असतात, ते कुठेतरी चेअरमन असतात कारखान्याचे। आमचं असं मत आहे का संघटना जर वाढवायची आहे तर संघटना वाढवायची आहे तुम्हाला, आणि ह्या विदर्भात जर चांगलं एक पिक्चर तयार करायचं आहे आणि विदर्भामध्ये राष्ट्रवादीची जर ताकद वाढवायची तुम्हाला पूर्व विदर्भात, तर आमची अशी मागणी आहे आमची की येणाऱ्या ज्या 11 जागा विधान परिषदेवर आहे त्यामध्ये मी स्वतः, बाबा गुजर आणि प्रशांत पवार, आम्ही असं कोणीतरी एक चांगल्या संघटनात्मक जे काम करतात अशा लोकांना प्राधान्य द्यायला पाहिजे असं आमचं स्पष्ट मागणी आहे। मी सर्वप्रथम तुमच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे। आम्ही 2 दिवसात सर्वच, आम्ही ईश्वरभाऊ वाळबुदे आहेत आमच्याबरोबर, नरेश सरसडे आहेत, युवकचे सचिन चव्हाण आहेत, सर्व आमचे जे पदाधिकारी आहे आम्ही सर्व एकत्र जाऊन मागणी करू। तुमची जी ही प्रेस आणि विषय हा थेट घरचा अहेर अशी असा याचा अर्थ निघतो? बिलकुल बिलकुल, आमचं हेच म्हणणं आहे, आमचं हेच म्हणणं आहे की जर विदर्भामध्ये संघटन वाढवायचं आहे, आता येणारी विधानसभा जी आहे 2024 विधानसभा जी आहे त्या 2024 विधानसभेमध्ये आम्हालाच आमचा आत्मविश्वास नाही की नागपूर ग्रामीणमध्ये 6 विधानसभा आहेत, नागपूर शहरामध्ये 6 विधानसभा आहेत, त्या 12 विधानसभापैकी एक तरी विधानसभा मिळेल का आम्हालाही आज शाश्वती नाही। म्हणून आमचं असं म्हणणं आहे की एक विधान परिषद आम्हाला इथं नागपुरात दिलीच पाहिजे, आणि जर ग्रामीणमध्ये 6 विधानसभा आहेत त्यापैकी हिंगणा आमची राष्ट्रवादीची आहे, काटोल आमची राष्ट्रवादीची आहे, परंतु महायुतीमध्ये हिंगणा ही भाजपची सध्या विद्यमान खासदार आहेत, आमदार आहेत तिथं, त्यामुळे ते मिळणं अशक्य आहे। म्हणून आम्ही कामठीची मागणी करत आहे, आम्हाला काटोल आणि कामठी या 2 विधानसभा येणाऱ्या 2024 विधानसभा निवडणुकीमध्ये पाहिजे आम्हाला।
आता सध्या तरी काही दिसून नाही राहिलं. आज विधानसभेच्या निवडणुका आहेत, विधानसभेच्या निवडणुका आहेत, परंतु वरच्या नेत्यांचं जे आम्हाला गायडन्स पाहिजे, आम्हाला विचारपूस झाली पाहिजे अशी काय अद्याप तरी अजून कुठंच झाली. आमचं एकच म्हणणं आहे, प्रशांत भाऊ साक्षीदार आहेत, ईश्वर बाळबुजे साक्षीदार आहेत, मी आहे स्वतः, आम्ही वारंवार अजितदादा असो किंवा प्रफुल्ल पटेल साहेब असो यांना वारंवार आम्ही सूचना केलेल्या आहेत की जिल्ह्यात संघटन आणि विदर्भात जर आपल्याला वाढायचं आहे तर तुम्हाला आमच्या पाठीवर हात ठेवावा लागेल. वरिष्ठ नेत्यांना ऑलरेडी पत्र दिलेलं आहे, कळवलेलं आहे आम्ही की विदर्भातनं आपण पूर्व विदर्भातनं एक विधानसभेसाठी विधान परिषदेसाठी आपण एक नियुक्ती करावी आमदारांची. दादा राजीनामा कशाला देणार आम्ही? आम्ही दादा आणि प्रफुल्ल पटेल साहेबांवर विश्वास ठेवून आम्ही पुढं गेलो आहोत ना. आमचं एवढंच म्हणणं आहे की जी खतखत कार्यकर्त्यांमध्ये आहे त्याचा विचार वरिष्ठांनी केला पाहिजे.